मित्र आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात. उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध लेखन स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील किंवा आणखी क्रिकेट स्पर्धा, खो खो स्पर्धा स्पर्धा होत असतात. विविध स्पर्धेमध्ये आपण प्रावीण्य मिळवतात आणि बक्षीसही जिंकत असतात. अशाच प्रकारे आजच्या घटकातील एक मुलगी आहे, तिचे नाव आहे मुग्धा. तिने चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले आहे. आणि मग बक्षीस मिळणार काय होतं रे, बक्षीस कुठे मिळतं तुम्हाला? अगदी बरोबर, तुम्हाला बक्षीस मिळतं बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये विविध प्रमुख पाहुणे बोलत असतात, अध्यक्ष असतात, या सगळ्यांच्या समोर तुम्हाला गौरवण्यात येत असतं. अशाच प्रकारे या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मुग्धाला या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी. मग पाहूया आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर तिला गौरवण्यात आलं, प्रेरणा तर देण्यात आली, पण त्या ठिकाणी त्या प्रेरणेच्या माध्यमातून तिच्या आयुष्यात कोणता बदल झाला, तिला काही नवीन शिकायला भेटलं का नाही भेटलं, ते आपण या घटकात पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.